हे बघा इथे माझे सगळे सांडगे आता टाकून झालेले आहेत आणि इथे बघा हळूहळू ते इथे ऊन पण यायला लागलेले आहे कारण हे आपल्याला वर्षभर टिकवायचे आहेत त्यामुळे चांगले व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत. मला कडकडीत लागतो आणि व्यवस्थित सुकवा लागतो नाहीतर मग सांडगे खराब होतात लवकर. आता हे अजून हा आजचा दिवस आणि अजून एक दिवस म्हणजे तीन दिवस आपल्याला हे सांडगे व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत. सांडगे खूप मस्त असे सुकलेले आहेत. आवाज बघा खणखण आवाज आला त्याला. नमस्कार, मी नीता, नीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांडग्यांची रेसिपी करून दाखवणार आहे. तर हे सांडगे मी तीन डाळींपासून करणार आहे. तर चला आपण याची रेसिपी पाहूया. डाळींमध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन वाट्या चण्याची डाळ. दोन वाट्या इथे मी चण्याची डाळ घेतली. एक वाटी मी इथे तूर डाळ घेतली आहे आणि एक वाटी मुगाची डाळ आहे. तर इथे तुम्ही मसूरची आणि मटकीची पण डाळ मिळते. आता पाण्याने आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्याने. या डाळी आपल्याला तीन ते चार तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत आणि या डाळी पूर्णपणे भिजल्या ना की नंतर आपल्याला याचे सांडगे करायला घ्यायचे आहेत. म्हणजे डाळी वाटायच्या आहेत आणि डाळीमध्ये मसाला टाकून नंतर याची सांडगे तयार करायला घ्यायचे आहे. डाळी इथे मी तुरीची मुगाची आणि इथे चण्याची तीनच डाळी घेतलेली आहेत. पण तुम्ही इथे मसूरची आणि मटकीची पण एक डाळ येते तर ती डाळसुद्धा वापरू शकता. याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार ते डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा नुसत्या चण्याची डाळीचे सुद्धा हे सांडगे खूप छान लागतात. तर तुम्हाला जसे आवडते तसे याच्यामध्ये डाळी मिक्स करायचे आहेत. तर मी आज इथे तीन डाळी घेतलेली आहे. तुम्ही इथे चार किंवा पाच प्रकारची डाळी सुद्धा घेऊ शकता. तर चला आता हे तीन ते चार तासासाठी अशा डाळी सर्व भिजून घेते. ही डाळ आपली चांगली भिजलेली आहे. चार तास झाले इथे आणि चार तासामध्ये डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. तुटते बघा ना पकडले तर तुटते. तर अर्धी अर्धी ती पूर्ण टोप भरलेलं आहे. तर आता यातलं पाणी आपल्याला इथं पाणी यातलं काढून घ्यायचं आहे आणि एकदम सुकच यातलं म्हणजे पाणी टाकायचं नाही असं. यातलं पाणी काढून ती डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आणि भरड खूप जास्त पीठ नाही करायचं आहे. म्हणजे अशी थोडीशी भरड करायची ह्याची म्हणजे डाळीचं आणि बाकीचे इथे वाटणामध्ये ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर वाटणामध्ये नाही घ्यायची आहे. वाटणात घेऊ शकता पण मी इथं बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर. हे दोन चमचे जिरं आहे. या 8 ते 10 मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या आणि लसूण आहे जवळजवळ 20-1 पाकळ्या लसूण आहे. तर जिरं मिरची आणि लसूण वाटून घ्यायचं आहे. ते पण भरडच वाटायचं आहे. खूप जास्त असं बारीक वाटण नाही करायचं आहे. सगळ्यात आधी आहे ना इथे मी मिरची लसूण आणि जिरं वाटून घेते आणि नंतर मग त्याच्यावर डाळ वाटून घेते. तुम्हाला जर याच्यामध्ये धणे ॲड करायचे असेल किंवा धणापावडर ॲड करायचे असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर आता मी हे मिक्सरला फिरवते. मिरचीचं वाटण म्हणजे थोडंसं भरट वाटून घेतलं आहे. वाटलं जात नव्हतं मग थोडीशी डाळ टाकले कारण कमी होतं ना वाटण. म्हणजे मिरच्या आणि लसूण आणि भांडं मोठं होतं ना. मिरच्या आणि लसूण थोडं कमी होतं म्हणजे भांड्याच्या मानाने त्याच्यामुळे ते वाटलं जात नव्हतं म्हणून थोडीशी डाळ टाकली मी याच्यामध्ये. ते काढून घ्यायची आहे. तर आता याच भांड्यामध्ये आपल्याला डाळ बी आहे डाळ वाटून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी जर वाटत नसेल थोडंसं पाणी घालायचं. खूप जास्त पाणी नाही घालायचं. अगदीच थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं वाटायला आणि अशी खूप जास्त बारीक ना आणि खूप जास्त भरड पण आहे असं ही डाळ वाटून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ अशी हलकीशी भरड वाटायची आहे. अशी मी डाळ अशी भरड वाटलेली आहे. आता बाकीची डाळ पण मी याच पद्धतीने पहिल्यांदा वाटते. मी सर्व डाळ वाटून घेतलेली आहे. इकडे हिरव्या मिरचीचं ठेचं आहे म्हणजे चटणी आहे. तर आता इथे मी आता बाकीचे साहित्य टाकते. एक अर्ध्यापेक्षा थोडं जास्त आहे. पाऊण चमचा हिंग टाकते. हिंगाचा चांगला फ्लेवर त्याच्यामध्ये. हिंगामुळे चांगले सांडगे खूप टेस्ट लागतात. आणि मीठ आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे इथे मी.
जवळजवळ 2 चमचे मीठ टाकले आहे. ही हळद आहे, हळद मी इथे अर्धा चमचाच टाकते लाल तिखट आहे कलरसाठी, कारण इथे मी हिरव्या मिरच्या ऑलरेडी घेतल्या त्याच्यामुळे लाल तिखट मी जास्त टाकत नाही, फक्त कलरसाठी 1/4 चमचा फक्त मी इथे मसाला टाकते लाल तिखट. आणि ही कोथिंबीर आहे जी बारीक मागाशी चिरून ठेवली होती, तर ती याच्यामध्ये मिक्स करते. तर आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे संपूर्ण मिश्रण मिक्स केल्यानंतर याचे आपल्याला सांडगे करायला घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपलं सांडग्यांचं मिश्रण, सांडग्यांचं पीठ तयार झालेलं आहे सांडगे करण्यासाठी. आता उन्हामध्ये आता आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं, चांगला एकजीव करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही आणखीन कुठले मसाले ॲड करू शकता. आता याच पद्धतीने डाळीने काय जसं कडधान्याचे पण सांडगे होतात, तर कडधान्याचे सुद्धा सांडगे करता येतात. तर इथे मी आता सांडगे टाकायला आलेले आहे. हे बघा, सांडग्यांचं पीठ रेडी झालेलं आहे. आता इथे ऊन आहे, ऊन आता इकडे ये उन्हातच ॲक्च्युली टाकायचे असतात, कारण पण मला एवढा वेळ उन्हामध्ये बसता येणार नाही म्हणून मी पहिले सावलीत टाकते. त्याच्यानंतर मग ही पिशवी अशी प्लास्टिक साईडला सरकून उन्हामध्ये हे सांडगे सुकत लावणार आहे. तर सांडगे बघा, सांडगे करण्यासाठी मी इथे प्लास्टिकची पिशवी जर आपल्याकडे असेल तर प्लास्टिकची पिशवी घ्यायची, किंवा इथे बघा प्लास्टिकची अशी गोण आहे म्हणजे ज्याच्यामध्ये सामान वगैरे येतो, साखर किंवा गहू वगैरे च्या असतात ना गोणी प्लास्टिकच्या, तर ती मी वापरलेली आहे, स्वच्छ धुतलेली आहे, सुकवलेली आहे. आणि आता मी आता इथे सांडगे करायला घेतलेले आहेत. तर हे बघा, सांडगे आपल्याला टाकताना ऐका असं घ्यायचं आहे, हातामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. बोट बघा असं पकडायचं आहे बोटामध्ये, हातामध्ये घेऊन एक एक अंगठ्याचं बोट सरकवत, जसे तुम्हाला छोटे किंवा मोठे जसे लागतील तसे सांडगे सोडायचे आहेत. बघा असे एक एक लाईनमध्ये हे सोडायचे आहेत, लाईनमध्ये सोडायला पाहिजे असं काही नाही, पण लाईनमध्ये ठेवले तर मग जागा जरा जास्त म्हणजे व्यवस्थित लागतात, म्हणजे जागा कमी लागते आणि व्यवस्थित राहतात एकाच पिशवीमध्ये, एकाच प्लास्टिकवर राहतात. तर हे सर्व सांडगे आता मी आता इथे टाकून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते की सांडगे कसे टाकून घेतलेत मी एका. तर चला तर इथे मी पहिले मी सगळे सांडगे आता हे या प्लास्टिकवर टाकून घेते. तर हे बघा, इथे माझे सगळे सांडगे आता टाकून झालेले आहेत. आणि इथे बघा हळूहळू तर इथे ऊन पण यायला लागलेले आहे अजून तरी, पण मी आता थोडंसं उन्हामध्ये याला सरकवते कारण आता माझे सगळे सांडगे टाकून झालेले आहेत. तर हे चांगले आता हे आता सांडग्याला 2 ते 3 दिवस असेच उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये सुकवायचे आहेत, कारण बघा सांडगे असे जाड असतात, ते आतून पूर्णपणे ओलसरपणा जाईपर्यंत त्यांना सुकवायचे असतात आणि ते आपल्याला वर्षभर टिकवायचे असतात, म्हणून चांगले कडकडीत उन्हामध्ये त्यांना सुकवायचं आहे. सांडगे टाकण्याला असे कुठला आकार नसतो, असा आबोडदोबडच आकार असतो, त्याच्यामुळे असा बोटाने सरळ सरळ टाकत जायचं, छोटे मोठे शक्यतो छोटेच करायचे, कारण मग ते भाजी करायला पण बरे पडतात. जर मोठे आवडत असेल तुम्हाला याच्यापेक्षा तर मोठे पण टाकू शकते, मी थोडे छोटेच टाकलेले आहेत सांडग्यांचे साईज. तर आता हे उन्हामध्ये चांगले सुकवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की सांडगे कसे झालेत ते. तर चला आता हे उन्हामध्ये चांगले मी सुकून घेते. संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळी मी आता ऊन गेलेलं आहे आणि संध्याकाळ झालेली आहे, तर अजून हे सांडगे ओलेच आहेत खालून, हे बघा असे खालून असे ओलेच असतात अजून, तर असे एक एक कडून असे काढून घ्यायचे आहेत ना, नाहीतर असे फॅन कधी सुकत ठेवले तरी चालतील, अजून ओले आहेत व्यवस्थित झालेत नाही. इथे मी आता दुसऱ्या दिवशी हे सांडगे परातीमध्ये सुकत लावलेले आहेत, पेपरवरनं काढून टाकले, जो प्लास्टिकचा पेपर होता त्याच्यात काढले आणि आता परातीमध्ये सुकत लावले. हा दुसरा दिवस आहे, अजून
उद्या आणखीन एक दिवस आपल्याला ते सुकवायचे आहेत. आवाज बघा एका रंगा खरकडे देते पण आपल्याला खूप चांगले सुकवायचे आहेत कारण हे आपल्याला वर्षभर टिकवायचे आहेत त्यामुळे चांगले व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत कारण हे थोडे जाड असतात ना हे बघा अजून नरमच आहेत हे बघा आतून नरम असतात त्याच्यामुळे ऊन खूप चांगला कडकडीत लागतो आणि व्यवस्थित सुकवा लागतं नाहीतर मग सांडगे खराब होतात लवकर. आता हे अजून हा आजचा दिवस आणि अजून एक दिवस म्हणजे तीन दिवस आपल्याला हे सांडगे व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत. तर बघा वाळवणामध्ये मी काय काय केलेलं आहे इथे साबुदाण्याच्या फेण्या आहेत कलरच्या कलरच्या केल्या साबुदाण्याच्या फेण्या आहेत पापड आहेत साबुदाण्याचे आणि हे तांदळाचे पापड आहेत जे माझ्या आईने केलेत मी नाही केलेत आणि हे सांडगे आहेत जे मी मग काल केलेले आहेत आणि हे सगळं असं वाळवण करून ठेवलेलं आहे सगळं. तर इकडे आल्यावर गावाला आल्यानंतरच हे सगळं वाळवणं करायला भेटतं नाही तर आमच्या इथे काही ऊन वगैरे येत नाही त्याच्यामुळे सगळं पापड बाकीचं काही वाळवणं असेल तर ते इकडे आल्यानंतरच मला करायला मिळतो जास्त झालेलं नाही. चला काय केले बघ कलर कलरचे फेण्या कलर कलरचे पापड आजण्यासाठी है ना तुला आवडतात ना बाबूला माझ्या कोणासाठी ए पायदेशी चिकट आहे ते सर 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 बस सर तीन दिवसानंतर हे सांडगे खूप मस्त असे सुकलेले आहेत. आवाज बघा खणखणीत आवाज आला बघा म्हणजे आपले हे सांडगे तर व्यवस्थित सुकलेले आहेत. आता हे आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आणि हे वर्षभर तुम्ही वापरू शकता. आता इथे मी थोडेच केलेले आहेत त्याच्यामुळे हे लगेच संपतील पण जास्त जेव्हा करायचे असेल तेव्हा चांगले पॅक करून म्हणजे काचेच्या बरणीत वगैरे भरून ठेवायचे आहेत. तर आजची ही माझी सांडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय.